भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील चिखलेमध्ये अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, नळ पाणी पुरवठा योजना राबविणे, तसेच उपआरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. या विकास कामांचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन झाले. पनवेल तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीमधून चिखलेमध्ये अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, जनजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान 15वा वित्त आयोगाअंतर्गत उपआरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. या विकास कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित मंगळवारी झाले. या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पळसपी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, कोणगावचे माजी सरपंच निलेश म्हात्रे, चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच सुरेखा पाटील, रमेश गडकरी, रवींद्र गडकरी, विनायक पाटील, सूर्यकांत पाटील, पद्मिनी गडकरी, जयश्री पाटील, निकिता पाटील, हिरामण पाटील, राम फडके, नामदेव पाटील, नाना पाटील, गोमा पाटील, दत्तात्रय म्हात्रे, रघुनाथ पाटील, जनार्दन बडे, सागर गायकर, दामू गडकरी, बाळू चंदणे, तुकाराम पाटील, भगवान पाटील, भूषण पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आणि त्याच्यामुळं काम विकास कामाला इथे विरोध होत असतो आणि म्हणून आपण ती कामं जी ती दोन आहेत ती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून पुढच्या पिढीने सुद्धा तुमचं नाव काढलं जाईल. पाटेकर असा तर असा दुसरीकडे काम केलं तर तुला शिवनसेला हा शिवनसेची पाठी कशी झाली बघितली ना अजून, तर त्या ठिकाणी सुद्धा काम केलं. आपण सर्वांनी गाववाल्यांनी याचं मदत करायचं आहे. हे काँग्रेसचा रस्ता पण ठेवला आहे, ते आपला रस्ता आहे समजून आपण त्याच्यावर पाणी मारा. आपल्या घरासमोर असेल तर कॉन्ट्रॅक्टरकडून पाणी मारून घ्या, जेणेकरून रस्ता साठा पोचले तरी तो फुटला नाही पाहिजे गावामधला. अशा पद्धतीचा रस्तासुद्धा तयार करा. त्यातून तुमचे कार्यकर्ते खरंच व्यवस्थित काम करून घेणारे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे एवढी कामं या भागामध्ये होतात, गावामध्ये होतात. ते दुसऱ्या गावामध्ये आमच्या सुरक्षा भागामध्ये आम्ही भरपूर कामं करतो. या भागामध्ये कार्यकर्ते मागे लागणारे असते, म्हणजे स्वप्नील असू द्या, नामदेव पाटील असू द्या, हिरामण असू द्या, का आमचे जावं लांब मोठे असू द्या, ही सर्व मंडळी आमच्या मागे लागून सतत लोक खात असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त निधी या गावाला नेहमी मिळत असतो. म्हणून आपण सर्वांचं मी मनापासून धन्यवाद म्हणेन की अशा पद्धतीचा निधी आपल्या गावामध्ये घेऊन या, आमच्या मागे तुम्ही लागा, आम्ही तुमच्या मागे आहोत. आपण सर्व काम करत असताना आमच्या प्रशांत आठवांचं एकच ध्येय आहे, पनवेल तालुका सर्व सुजलाम सुफलाम झाला पाहिजे अशा पद्धतीची जी एक इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करण्याचा आपला सहभाग महत्वाचा आहे. म्हणजे नुसतं आमदार काय काम करतो आणि आमचं काय करायची काही मंडळी काय काम पाहिजे, आपण जर सर्व एकत्र राहिलो तर मला वाटतंय आपण सर्व भागामध्ये चांगली कामं करू शकतो. ही सर्व कमिटी आपल्याला निश्चित सहकार्य करेल, जिथे तिथे त्याच्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता असेल तिथे मदत करेल आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा आपल्याला कामामध्ये येणार नाही. मात्र काम आपल्या जे इन्स्ट्रुमेंट प्रमाणे जे काय असेल त्या पद्धतीनेच करावा, कुठे कमी जास्त करू नका. कारण शासकीय योजनेचं काम येता येता नाही मग खूप वेळ लागतो आणि एकदा काम आलं का मग त्याच्यानंतर परत काम येण्यासाठी मग वर्षानुवर्ष थांबावं लागतं. अशा प्रकारचं कुठलंही काम करू नका. आपण नवं कंत्राटदार वाटता करा, अजून आपण कृषीमधले जर अतिशय चांगलं काम करायला येणाऱ्या कामामध्ये आपला सुद्धा नावलौकिक वाढवा आणि आमच्या चिखल्या ग्रामस्थांसाठी जे शासनाचे जे आलेले काम आहेत हे कामं चांगल्या पद्धतीने करा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.